नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. दहावीचा निकाल जाहीर, कोकण विभागाची बाजी. वेबसाईट क्रॅश झाल्यानं विद्यार्थी हैराण. कणकवली उड्डाण पुलाचा काही भाग खचला, वाहतुकीस धोकादायक. आणि मुसळधार पावसानं मालवण जलमय, पूरसदृश स्थिती. आता पाहूयात सविस्तर बातम्या. दहावीचा निकाल जाहीर झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करून हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आलाय. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. यंदाची निकालाची टक्केवारी 99.95% आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100% निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागलाय. नागपूर विभागाचा 99.55% आहे. पुनर्परीक्षार्थी निकालाची टक्केवारी 90.85% इतकी आहे. 957 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले. निकालात पुन्हा मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96% इतकी आहे. मुलांची टक्केवारी 99.94% असून राज्यातील 22,384 शाळांचा निकाल 100% लागलाय. 6,922 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवले असून 9 शाळांचा निकाल 0% लागलाय. 27 विषयांचा निकाल 100% लागलाय. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84% लागलाय. परीक्षा निकालाची प्रक्रिया सगळीच नवीन असून तरीही वेळेत काम पूर्ण झालंय. सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. तसंच श्रेणी सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय. तुम्ही दहावीचा निकाल कसा तपासू शकता? तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं. SSC बोर्ड रिझल्ट या पर्यायावर क्लिक करावं. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाईप करा. सीट नंबर स्पेस शिवाय टाईप करा. आईच्या नावाची पहिली 3 अक्षरे टाका. लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला तो निकाल डाउनलोड करता येईल. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत. कोकणवासियांचं नवं व्यासपीठ, सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणारं आपलं दैनिक, कला क्रीडा अर्थकारण आणि राजकारणाचं प्रतिबिंब, युवक आणि महिलांच्या प्रगतीला नवी दिशा देणारं दैनिक, कोकणच्या उज्ज्वल भविष्याची साथ, दैनिक कोकण साथ आता नव्या रूपात लवकरच आपल्या भेटीला. एकादशीच्या मंगल मुहूर्तावर दिनांक 20 जुलै रोजी शानदार शुभारंभ. कणकवली शहरात गतवर्षी महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत SM हायस्कूल समोरील बॉक्सवेल ब्रिजचा काही भाग कोसळण्याची घटना घडली असतानाच गेले 4 दिवस सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे गतवर्षी कोसळलेल्या भागाच्या पलीकडचा भाग मोठ्या प्रमाणावर खचून डांबरी रस्त्याला भेगा गेलाय. त्यामुळे हा ब्रिज धोकादायक बनलाय. कणकवली शहरातील ब्रिज नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतो. आता या महामार्गाच्या ब्रिजला पुन्हा भेगा पडलाय. कोणत्याही क्षणी हा भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची तातडीनं दखल घेण्याची मागणी नागरिकांतून केली जाते. अन्यथा वाहन जात असताना भाग कोसळला तर जीवितहानी होण्याची भीती आहे. कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ बाळू मेस्त्री आणि संजय मालणकर यांनी तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून मलमपट्टीचं काम रोखलं. जोपर्यंत डागडुजी होत नाही तोपर्यंत हा ब्रिज वाहतुकीस बंद ठेवण्याची मागणी होत आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कोकणवासियांचं नवं व्यासपीठ, सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणारं आपलं दैनिक, कला क्रीडा अर्थकारण आणि राजकारणाचं प्रतिबिंब, युवक आणि महिलांच्या प्रगतीला नवी दिशा देणारं दैनिक, कोकणच्या उज्ज्वल भविष्याची साथ, दैनिक कोकण साथ आता नव्या रूपात लवकरच आपल्या भेटीला. एकादशीच्या मंगल मुहूर्तावर दिनांक 20 जुलै रोजी शानदार शुभारंभ. मालवणात सतत कोसळणाऱ्या पावसानं मालवण जलमय झालं होतं. गुरुवारी रात्री मालवणात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती.
मालवणात सतत कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं होतं। गुरुवारी रात्री तर अतिवृष्टी झाल्यानं मालवण जलमय झालं होतं। मालवण बाजारपेठेत पाणी शिरलं होतं, अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी घुसलं होतं। शहरात सकल भागात अनेक ठिकाणी पाणीच पाणी होतं। देऊळवाडा आडवण भागात मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं। सातेरी मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी जीव मुठीत घेऊन घर गाठलं होतं। शहरातील गटार खोदाईवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। गटार खोदाई व्यवस्थित न झाल्यानं पाणी जाण्यास मार्ग मिळाला नाही। काही ठिकाणी अर्धवट खोदाई करण्यात आली तर काही ठिकाणी गटारच नसल्यानं पाणी रस्त्यावरून वाहत होतं। ग्रामीण भागातही पूरस्थिती निर्माण झाली होती। घुमडे जलमय झालं होतं। घुमडाई मंदिरात पाणी घुसलं होतं। बागायत पुलावरील पाणी बागायत बाजारपेठेपर्यंत आल्यानं वाहतूक ठप्प झाली होती। मसुरे इथं जाणारे सर्व मार्ग बंद झाल्यानं मसुरेचा संपर्क तुटला होता। सर्व शेती ही पाण्याखाली गेल्यानं शेती कुचण्याची शक्यता आहे। नदी नाले विहिरी दुथडी भरून वाहत होते। सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं शुक्रवारी काहीशी उघडीप घेतली होती। अधून मधून हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कोकणवासियांचं नवं व्यासपीठ, सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणारं आपलं दैनिक, कला क्रीडा अर्थकारण आणि राजकारणाचं प्रतिबिंब, युवक आणि महिलांच्या प्रगतीला नवी दिशा देणारं दैनिक, कोकणच्या उज्ज्वल भविष्याची साथ, दैनिक कोकण साथ, आता नव्या रूपात लवकरच आपल्या भेटीला। एकादशीच्या मंगल मुहूर्तावर दिनांक 20 जुलै रोजी शानदार शुभारंभ। जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली। सभेत उभं राहूनच कामकाजात सहभाग घेत आत्मक्लेश केला। याबाबत काय म्हणालेत प्रदीप नारकर पाहूयात। आज जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा होती, या सभेपूर्वी मी अजेंड्यावर विषय दिलेला होता। मी खरं तर जून 2020 एक पत्र दिलेलं होतं की जिल्हा परिषद अधिनियम 100 अनुसूची 1 याचा भंग केला जातो आहे आणि अध्यक्षांनी मनमाने पद्धतीने हा जो विकास निधी आहे, स्वनिधी आहे, याचा गैरवापर होतो। या पद्धतीने सी ओ साहेब असतील किंवा मग कोकण आयुक्त असेल यांना पत्रव्यवहार केला। कोकण आयुक्तांकडून सुद्धा यांना 2 पत्र आले, 18 नोव्हेंबर 2020 आलं, 14 जून 2021 पत्र आलं। अजूनही आमचा चौकशी चालू आहे। खरं तर ज्यावेळी सी ओशी चर्चा करतो किंवा डेप्युटी किंवा ॲडिशनलची चर्चा करतो, त्यांचं असं म्हणणं आहे की अध्यक्षांना अशा प्रकारे निधी स्वनिधी वाटवण्याचा अधिकारच नाही। कारण 100 अनुसूची 1 काय म्हणतात की समाज कल्याणला 20%, महिला बालकल्याणला 10% आणि पाणी आणि देखभाल दुरुस्ती याला 20%। हा 50% निधी आपल्याकडे रिझर्व्ह आहे। उरलेला 50% निधी जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांचं मानधन असेल किंवा मीटिंग खर्च असेल यासाठी जातो आणि त्याच्यातला जो निधी उरतो तो निधी जे 50 मतदारसंघ आहेत, 50 विभाग आहेत, या 50 विभागामध्ये जो अत्यंत दुर्गम असेल, जिथं विकासाची गरज आहे, हा निधी त्या ठिकाणी दिला जातो। तो सुद्धा त्या त्या समितीमध्ये देऊन जिल्हा परिषदेमध्ये सभागृहात त्याची मंजुरी घेतली जाते। गेल्या 4 वर्षामध्ये असा कुठलाच प्रकार समितीसमोर आला नाही किंवा जिल्हा परिषदेसमोर आला नाही। आज अधिकारी अडचणीत आहेत, त्यांना पाठीशी घालतात की पदाधिकाऱ्यांनी चूक केलेली आहे त्यांना पाठीशी घालतात। सी ओ साहेबांनी सांगितलं की हा विषय संपवला जाणार नाही आहे, हा विषयाचा तोडगा तुम्हाला काढावा लागेल। जो काय निर्णय योग्य असेल अयोग्य असेल तो तुम्हाला द्यावा लागेल। जिल्हा परिषद अधिनियम किंवा शासन धोरण आहे, आपण जर जिल्हा परिषद ही अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे आणि तुम्ही जर अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने करत असाल, जिल्हा परिषद अधिनियमाचा भंग केला असेल, हा खपून गेला जाणार आहे आणि हा विषय इथपर्यंत आजच्या मीटिंग पुरता न थांबवता 1 ऑगस्टला रविवार आहे, खरं तर आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे ज्यांनी मूलमंत्र दिला तसाच मी सुद्धा आहे। 2 ऑगस्टला इथं जे सी ओ साहेब आहेत यांच्या कार्यालयाच्या समोर इथं मी ठिय्या मांडून बसणार आणि जोपर्यंत याचा सोक्षमोक्ष लागत नाही, हा जो 100 अनुसूची आहे चुकीच्या पद्धतीने आहे किंवा नाही हे सांगत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही अशा पद्धतीने आज निर्णय घेतलेला आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेने आपल्याला काही आयुधं दिलेली आहेत, त्यामुळे मी पत्रव्यवहार करतो, मीटिंगमध्ये बोलतो, याचा काही परिणाम होत नाही, त्यामुळे आज सनशीर मार्गाने मी उभं राहून या ठिकाणी मीटिंग चालली। संपूर्ण सभा दुपारी 2:30 वाजल्यापासून जवळपास आता 5:30 साडेपाच 6 वाजले इथपर्यंत मी उभी राहून मीटिंग चालवली। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह। जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा गृहनिर्माण प्रकल्प
सिद्धिविनायक पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग नगरी. 1 आणि 2 BHK फ्लॅट आणि शॉप, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध, OC सह. त्याचबरोबर गणेश मंदिर, क्लब हाऊस, गार्डन, जिम, इंडोर गेम्स, सेक्युरिटी, पार्किंग. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा आणखी एक गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिदाता पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग. 1 आणि 2 BHK फ्लॅट, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध. या ठिकाणी आपल्याला मिळेल सिक्युरिटी, प्रशस्त पार्किंग, 24 तास पाणी, वॉल कंपाऊंड, लिफ्ट. 1 BHK फ्लॅट 13,72,000 पासून. अधिक माहितीसाठी संपर्क 7999676767. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नातं विश्वासाचं. मेंबर ऑफ क्रेडाई सिंधुदुर्ग. SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्गचं ट्रॉमा केअर सेंटर. डॉक्टर RS कुलकर्णी, डॉक्टर अजय कुमार अल्लंवार, डॉक्टर शैलेश शेवाळे ऑर्थोपेडिक सर्जन, डॉक्टर माधवी गोसावी ॲबडोमिनल आणि चेस्ट सर्जन, डॉक्टर ओंकार वेदक ENT सर्जन, डॉक्टर विशाल कडेली युरोलॉजिस्ट, डॉक्टर पल्लवी लोखंडे रेडिओलॉजिस्ट, MRI, CT स्कॅन, डॉक्टर स्नेहांका परब नेत्रशल्य चिकित्सक, डॉक्टर आशिष महामुनी, डॉक्टर पल्लवी सार्वे मॅक्सिलोफेशियल सर्जन, डॉक्टर आविष्कार कढव न्यूरोसर्जन, डॉक्टर आशुतोष पांडे क्रिटिकल केअर, डॉक्टर शैलेंद्र शिरवाडकर, डॉक्टर नागेश्री अल्लंवार फूलतज्ञ. जागतिक दर्जाचं Level 1 अपघात विभाग, ट्रॉमा आणि न्यूरो आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, फार्मसी, दुर्घटना विभाग, रेडिओलॉजी विभाग, ॲम्ब्युलन्स सेवा, ब्लड बँक आणि कंपोनंट सेपरेशन, लॅब टेस्ट, VIP आणि स्पेशल रूम उपलब्ध. संपर्क 023-67-23-40-00, 023-67-23-42-10, 023-67-23-42-11, 023-67-23-42-30. मोबाईल क्रमांक 93705-60-76 आणि 94-90-76-61. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. कोकणवासियांचं नवं व्यासपीठ, सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणारं आपलं दैनिक, कला, क्रीडा, अर्थकारण आणि राजकारणाचं प्रतिबिंब, युवक आणि महिलांच्या प्रगतीला नवी दिशा देणारं दैनिक, कोकणच्या उज्ज्वल भविष्याची साथ, दैनिक कोकण साथ, आता नव्या रूपात लवकरच आपल्या भेटीला. एकादशीच्या मंगल मुहूर्तावर दिनांक 20 जुलै रोजी शानदार शुभारंभ. पालकमंत्री हे पार्सल असल्यानं त्यांना देवगडशी काहीही देणं घेणं नाही आहे. दुकानं बंद, मग हे कार्यक्रम कसे चालतात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं पद हेच त्यांना सांभाळायचं आहे, असा टोला भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना लगावलाय. देवगड तालुक्यामध्ये सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा दौरा होतोय, परंतु एकंदरीत जी आश्वासनं देवगडवासियांना देत आहेत, कोरोना संदर्भात असतील, अन्यत्र इतर काही विकासकामासंदर्भात असतील, पूर्णपणे बिनबुडाची ही कामं कारणं म्हणावी लागतील. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब हे पूर्णपणे देवगड तालुक्यातील कोरोनाच्या बाबतीत असणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूशी झुंज खेळत आहेत. फक्त यायचं, तहसीलदार ऑफिसमध्ये आढावा बैठक घ्यायची आणि ऑक्सिजन प्लांट उभा करणार, हे करणार, ते करणार, अशामध्ये काही आकड्यामध्ये मृत्युमुखी देवगड तालुक्यातील जनता होरपळून गेली, काही कुटुंब बर्बाद झाली, परंतु या पालकमंत्र्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. दुसरा एक महत्त्वाचा विषय, पूर्णपणे ह्या आघाडी सरकारने, विद्यमान पालकमंत्री महोदयाने कायदे आपणच लागू करायचे आणि पूर्णपणे देवगड तालुक्यातील दुकानदार, व्यावसायिक असतील, वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक असतील, यांना मात्र निर्बंध लागू करायचे. त्यांच्या वेळेनुसार दुकान चालू असेल तर त्यांना ताबडतोब ती यंत्रणेमार्फत पावती करून दंडात्मक कारवाई करायची, गुन्हे दाखल करायचे. परंतु याच पालकमंत्र्यांनी ह्या गोरगरीब नागरिकांना, गोरगरीब व्यापाऱ्यांना स्वतःच्या हिमतीवरचे उभे राहिले आहेत. कुठच्याही राजकीय पुढाऱ्याचा हात न घेता त्यांना मतलब त्यांची विटंबना करायची आणि आपण स्वतः देवगड तालुक्यामध्ये येऊन
शंभर शंभर 150 लोकांचा एक मेळावा आणि एक पक्षाचा कार्यक्रम करायचा, याला आधी शासन कुठचं परवानगी देते हेच मला विचारायचं आहे। कारण पालकमंत्र्यांनी कुठचाही नियम पायदळी पायमध्ये बदली केला तरी चालतोय, पण आम जनतेने एखादं दुकान उघडं ठेवलं तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाते। थोडक्यात या जनतेने किती दिवस वाट बघायची, माझं तर आव्हान आहे यापुढे देवगडवासियांनी, देवगडवासियांनी तालुक्यातील पूर्ण व्यापाऱ्यांनी आपण कोरोनाचे निर्बंध पाळून पूर्णपणे आपला व्यवसाय जर सुरळीत न चालू केल्यास आपली कुटुंब आपली पोरंबाळं ही शिक्षणापासून आणि अन्नधान्यापासून वंचित राहतील। या शासनाच्या या वेगवेगळ्या निर्णयामुळे पालकमंत्री एक सांगणार, कलेक्टर एक सांगणार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एक सांगणार, अशा यांच्या या त्रिशंकूमध्ये अडकून न जाता या व्यापाऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर आपापले व्यवसाय उभे करावे, त्याच्या कर्जमुक्तीतून मोकळं व्हावं, कारण हे आपल्याला कुठच्याही प्रकारे सहकार्य करणार नाही। दुसरा एक महत्त्वाचा विषय, पालकमंत्री महोदयांनी 2-3 महिन्यापूर्वी देवगडचा आढावा घेतला, त्यावेळी आम्ही त्याला आवाहन केलं होतं की या देवगडमध्ये ऑक्सिजनच्या माध्यमातून पेशंट जे मृत्युमुखी पावत आहेत, इथून जो पेशंट 85 ऑक्सिजन लेवल असेल तो पेशंट ओरोसला गेला तर ओरोसमध्ये काही 2-3 दिवसात त्याचं उत्तर येतंय की पेशंट ऑफ झाला, अशा वेळी पालकमंत्र्यांनी जबाबदारीने सांगितलं होतं, हे कॅबिनेट मंत्री आहेत स्वतः, यांनी सांगितलं होतं की 8 दिवसात त्या देवगडमध्ये कोविड सेंटरला ऑक्सिजन प्लांट उभा करणार, पण पालकमंत्र्यांनी देवगडवासियांची ही निव्वळ भूचेष्टात लावलेली आहे, कारण त्यांना ते पार्सल पालकमंत्री असल्यामुळे त्यांना ह्या देवगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याशी काही नातं नाही आहे, त्यांना फक्त उद्धवजी ठाकरेंनी दिलेलं पद हेच सांभाळायचं आहे आणि उद्धवजी ठाकरेंची शाबासकी हीच त्यांना घ्यायची आहे। त्यामुळे ह्या देवगडवासियांनी कोणत्याही प्रकारे याच्या पुढे या मंत्री आणि संत्र्यांच्या नादी न लागता आपला व्यवसाय आपण स्वतः नाही केलास आपल्याला कर्जाच्या मुक्तीतून आपण कधीच बाहेर पडू शकत नाही, आणि यामुळेच यांनाच आपण ठोस सांगू, ज्यावेळी अधिकारी येतील आपल्या दारात दुकान बंद करायला त्याचवेळी सांगू हे वेगवेगळे मेळावे घेत आहेत, त्यावेळी ह्या मेळाव्याला 100-150 लोकांच्या मेळाव्याला हे परवानगी कुठून आणताय, त्यामुळे कोरोना येत नाही की काय, अशा पद्धतीने याला प्रश्न विचारल्याशिवाय आपली जनता ही गोरगरीब जनता असल्यामुळे दंडात्मक कारवाईसाठी घाबरून थेट घरात बसते, पण अशामुळे प्रचंड घरात प्रत्येकाच्या कुटुंबात संसार उद्ध्वस्त झालेत याची पालकमंत्र्यांनी जरा दखल घ्यावी। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। सत्कार्याला दाद, प्रगतीसाठीच वाद, कला आणि संस्कृतीचा नाद, कोकणवासियांशी मुक्त संवाद, दैनिक कोकणसार, नवरूप, नवा विचार, नवी मांडणी, आपल्या भेटीला। एकादशीच्या मंगल मुहूर्तावर दिनांक 20 जुलै रोजी शानदार शुभारंभ। तालुक्यातील बावशी जयमल्लार स्वायत्त महिला बचत गटाला रेशनिंग दुकानाची मान्यता द्यायला दिवसेंदिवस ग्रामस्थांचा विरोध वाढतोय। जयमल्लारच्या रद्द केलेलं रेशनिंग प्रस्तावाला पुन्हा मुदतवाढ दिल्यास ग्रामपंचायत सदस्य मनश्री कांडर यांनी ग्रामस्थांसोबत 26 जुलैला बावशी ग्रामपंचायत इथं उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिलाय। नांदगाव कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून तोंडवली बावशी फाटा इथं 4 महिन्यांपूर्वी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते रेशनिंग दुकान सुरू झालंय। हे दुकान सर्वांना सोयीचं असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। जर त्या जागेवरून हलवण्याचा प्रयत्न केला तर 26 जुलैला रेशनिंग कार्ड धारक उपोषणाला बसणार असल्याचं लेखी निवेदन पालकमंत्री आणि प्रांताधिकारी यांना देण्यात आलंय। पंचायतींची, जिल्हा परिषदेची, पंचायत समिती त्यांची आणि जे उपोषण बसलेले कार्यकर्ते हे त्यांचे, जर जेणेकरून लोकांचा लक्ष आपल्याकडे लक्ष वेधून घेणे हाच त्यांचा स्टंटबाजीचा उद्देश आहे, आणि रेशनिंगच्या नावाखाली लोकांचा भावशी ग्रामस्थांना वेठीत धरून कुठेतरी आम्हाला नावलौकिक मिळेल हा त्यांचा हेतू आहे। ग्रामस्थांकडून आपण जाहीर निषेध करतो, जो 10/7/2021 रोजी जे उपोषण श्री सुषमा सावंत, जयमल्लार बचत गट आणि ग्रामपंचायत सदस्य गावातील ज्यांनी त्यांना सपोर्ट केला, ज्यांनी पाठिंबा दिला, गावाच्या बाहेरील जे मोठमोठे स्वतःला नेते समजतात त्यांनी जो पाठिंबा दिलेला आहे त्या उपोषणात, त्यांचा आम्ही जाहीर गावाच्या वतीने जाहीर निषेध करतो, आणि ह्या निषेधार्थ आम्ही उपोषणात आमरण उपोषणात बसत आहे, आणि त्यांनी त्या समूहाने गावातील ग्रामपंचायत सदस्य जे स्वतःला मोठे मोठे नेते समजतात त्यांनी गावाची जाहीर पत्रकार परिषद घेऊन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणापासून उठणार नाही,
हे उपोषण आमचं स्थगिती होणार नाही आणि राहिला विषय रेशनिंग दुकानचा तर रास्ते धान्याचे दुकान हे त्या समूहास मिळू नये असं पुरवठा अधिकाऱ्याने त्यांचा अर्ज निकाली काढलेला आहे तर तो निकाली अर्ज काढून त्यांना वाढीव मुदत देऊ नये एवढंच आमची मागणी. हे काम करताना गेली 20 वर्ष आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून शेळीच्या वाडीचा प्रतिनिधी म्हणून मी काम करत आहे आणि त्यांच्या भावना घेऊन ज्या टायमाला या जय मल्हार बचत गटाने की आम्हाला बचत त्या महिला बचत गटाला रेशन भेटू नये असा आमचा कुठलाही उद्देश नव्हता तरीसुद्धा आम्ही एक अर्ज लिहिला की आमच्या तो बावशी शेळीची वाडी व बावशी गावटणमधून रेल्वे ट्रॅक असल्यामुळे 7 ते 8 किलोमीटर हे अंतर आम्हाला त्या रेशनसाठी जावं लागणार आहे तरी आम्हाला जो नांदगाव सोसायटीचं जे रेशन दुकान बावशी फाट्यावरती आहे ते आम्हाला मिळावं यासाठी आम्ही केलेलं त्या अर्जामध्ये आम्ही कुठेही त्या जय मल्हार बचत गटाचा म्हणजे उल्लेखही केला नाही तरीसुद्धा त्या जय मल्हार बचत गटाने आमच्या ग्रामस्थांच्या विरोधात उपोषणाला बसून जी स्टंटबाजी केली त्या स्टंटबाजीच्या विरोधात आम्हाला म्हणजे आज आम्ही आता जाहीर उपोषणाला बसणार आहे कारण काय माहिती का दिखाऊ आम्ही कधी केलेलाच नाही त्यांनी पक्षीय वळण आणलेलं आहे त्यामुळे आता होणाऱ्या सर्व त्रासाला तो जय मल्हार बचत गटच जबाबदार असणार आहे. आम्हाला त्या समूहास विरोध नाही परंतु सध्या स्थितीत जे रास्तदाराचे धान्य दुकान बावशी फाटा इथे नांदगाव सहकारी सोसायटी इथे सुरू आहे तिथे तोंडवलीचं सुद्धा राशनिंग मिळतं बावशीचं सुद्धा मिळतं तिथे लोकांना सोयीचं ठिकाण आहे बावशी फाटा परंतु ती तो समूह आपल्याला मिळावा म्हणून धडपडत आहे आपल्याला रेशनिंग मिळावं म्हणून धडपडत आहे. आम्हाला त्याचा विरोध नाही परंतु एका गावाचा एका रेल्वे ट्रॅकमुळे दोन भाग झालेले आहेत एका गावाचे. जर बावशी गावठणमध्ये घेतलं तर बावशी शेळीच्या वाडीतली लोक गावठणमध्ये येऊ शकत नाही बावशी शेळीच्या वाडीमध्ये घेतलं तर गावठणमधली माणसं तिथपर्यंत जाऊ शकत नाही हे कमीत कमी अंतर 6 किलोमीटरचं आहे. मग ह्या दोन्ही वाड्यांचा विचार करून आमच्या ग्रामस्थांचं असं मत आहे की ते सध्या स्थितीत नांदगाव सोसायटीकडे बावशी फाटा इथे मिळतं तिथेच उपलब्ध करून आम्हाला द्यावं आणि एवढं असून सुद्धा जर त्या महिला समूहाला मुदतवाढ देण्यात आली जी आर तर त्यांचा कॅन्सल झालेलाच आहे जर मुदतवाढ देण्यात आली तर आम्ही पूर्ण ग्रामस्थ जे कोण रेशनिंग धारक आहेत ते त्या धान्याची उचल करणार नाहीत आणि पूर्ण ग्रामस्थ ते त्या विरोधात उपोषणाला बसणार ग्रामपंचायतमध्ये. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी कॅथोलिक गोल्ड लोन गरजेच्या वेळी पैसा हमखास सोने तारण कर्ज सर्वात जास्त 4,300 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत सुलभ व्याजदर अवघ्या 15 मिनिटात कर्ज उपलब्ध. आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा आणि सर्वांनी संधीचा लाभ घ्या. SSPM लाइफटाइम हॉस्पिटल मध्ये तज्ञ फिजिटिंग डॉक्टर उपलब्ध. युरोलॉजिस्ट डॉक्टर विशाल कडेली MBBS MS MCH युरोलॉजी मूत्राशयाशी निगडीत आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया रविवार दिनांक 11 जुलै 2021. न्यूरो फिजिशियन डॉक्टर आदित्य कुलकर्णी MBBS MD DM न्यूरो. डोकेदुखी मानदुखी मणक्याचे आजार फिट येणे शरीर सुन्न पडणं स्मृतीभ्रंश अर्धांगवायू सहित मज्जा संस्थेशी निगडीत सर्व आजारांवर निदान आणि उपचार रविवार दिनांक 11 जुलै 2021. संपर्क क्रमांक 023-67-23-40-00 023-67-23-42-10 023-67-23-42-11 023-67-23-42-30 मोबाईल नंबर 93-70-05-60-76 SSPM लाईफटाईम हॉस्पिटल.
कोकणचं लोकप्रिय दैनिक कोकण सात आता नव्या रूपात लवकरच आपल्या भेटीला. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. सत्कार्याला दाद, प्रगतीसाठीच वाद, कला आणि संस्कृतीचा नाद, कोकणवासियांशी मुक्त संवाद. दैनिक कोकण सार, नवरूप, नवा विचार, नवी मांडणी आपल्या भेटीला. एकादशीच्या मंगल मुहूर्तावर दिनांक 20 जुलै रोजी शानदार शुभारंभ. देवगड तालुका शिवसेना शिवसंपर्क अभियानाचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जामसंडे येथील सांस्कृतिक भवन सभागृहात दिमाखात शुभारंभ झाला. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून कोणतं काम केलं जाणार याची माहिती शिवसैनिकांना देत देवगड तालुक्याच्या विविध रखडलेल्या प्रश्नांचा पाडाच तालुका प्रमुख साळसकर यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडला. येत्या जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे, निवडणूक होणार त्या ठिकाणी प्रत्येक आपला शिवसेना कार्यकर्ता विजयी होऊन तिथे त्या पदावरती झाला पाहिजे. या पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्याला कामाला लागायचं आहे आणि तिथपासून हे जर आपण आता सुद्धा आपण तयारी केली तरच आपण त्याच्यामध्ये विजयी आपला जो भगवा झेंडा पडवायचं प्रत्येकाचं जे उद्दिष्ट असतं ते आपण पूर्ण करू शकू. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक जर की तांदूक आहे गेल्या 25 वर्षांपासून या मतदारसंघाचा आपल्याला आमदार शिवसेनेचा पाहिजे, ते नुसता आमदार पाहिजे म्हणून बोलून चालणार नाही, त्यासाठी आपल्याला पूर्व तयारी करायला लागते, नियोजन तयारी करायला पाहिजे. आणि म्हणूनच त्या मतदारसंघाच्या मागच्या वेळेला मला वाटतं 1-8 दिवसांच्या अवधीमध्येच सगळ्या घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा रोष युतीच्या असतानाही रोष घेऊन माननीय सतीजी सावंत यांना शिवसेना पक्षाची उमेदवारी दिली, बी फॉर्म दिला. आणि त्यावेळेला जो शिवसैनिक त्या कामाला त्या 8 दिवसाच्या अवधीमध्ये जो पेटर उठलेला होता अशाच पद्धतीने आपल्याला पुढचा आमदार विजय करण्यासाठी पेटर उठायचं आहे. नेटवर्कचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या तालुक्यामध्ये आहे. तसंच इथल्या खाडीकिनारचे जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या खाडीचे किनारे जे बंधारे आहे ते बंधारे कुठल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी जवळजवळ शेकडो हजारो हेक्टर जमीन आज खाऱ्या पाण्याखाली गेलेली असल्याकारणाने शेतकऱ्यांचे अनेक नुकसान झालेलं आहे, शेतीमध्ये पाणी भरलेलं आहे. जीवन प्राधिकरण योजने जीवन प्राधिकरण जे आपली हे आहे संस्था आहे त्या संस्थेने देवगड डांबण्यासाठी नळपाणी येण्यासाठी जवळजवळ 2 वर्ष इस्टिमेंट बनवलं आणि ते इस्टिमेंट खाली फिरत आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 54 कोटी रुपयांचं इस्टिमेंट तयार असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जर तो प्रश्न जर आपल्या मार्गी लागला तर देवगड डांबण्यावासियांचा परिपूर्ण कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटेल याकडे आपण आपले लक्ष द्यावी माझी विनंती आहे. पद्धतीने आज महसूल विभागामध्ये ऑनलाईन पद्धतीने मला वाटतं जवळजवळ वर्षावर्ष लोकांची खरेदी कत झालेली आहे, खरेदी कत होऊन सुद्धा नोंदणी होत नाही आहे. महसूल खात्यामध्ये ऑनलाईनचे कारण सांगून त्याच्या नोंदण्यावर नाही आणि त्या नोंदण्यांच्या नावाखाली जे कोण यंत्रणेचे पदाधिकारी असतील अधिकारी असतील ते अधिकारी बऱ्याच प्रमाणे सर्वसामान्य नागरिकांची लूट करत आहे. हे कुठं थांबलं पाहिजे याबाबत आपण एक आढावा बैठक घेणं गरजेचं आहे. त्याच्या व्यवसायाचं मांडलेलं आहे आणि हे आपले घर कुटुंबात परिवारामध्ये आहोत आणि इथे परिवाराचा प्रत्येक कार्यकर्त्याची जी व्यथा आहे जी आमच्यापर्यंत येते ती तालुक्याचा प्रमुखपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सगळ्यांचा मुख्य प्रयत्न करतो आहे. याबद्दल आपण नक्की दखल घ्या, न्याय द्याल एवढ्या अपेक्षा बाळगतो. अतुल रावराणे, संदेश पारकर, सतीश सावन यांच्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची घोडदौड सुरूच आहे. जोपर्यंत शिवसेनेचा आमदार या मतदारसंघात बसत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही असं ग्राहक संरक्षण सेलचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रसाद करंदीकर म्हणाले. जवळपास खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाने खासदार साहेब माननीय राहुल साहेबांच्या सहकार्याने जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढत असताना आपल्या देवगड तालुक्यामध्ये शिवसेना वाढवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न सर्वांनीच केलेला आहे. आणि हा करत असताना मधल्या प्रवासामध्ये आपल्याला आज व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय पारकर साहेब, माननीय रावराणे साहेब,
आणि त्यानंतर जिल्हा बँक आपल्यासोबत आली, ती म्हणजे सावंत साहेबांच्या रूपाने. आणि या तिघांच्या जोडीने आपल्या तालुक्यातली शिवसेनेची घोडदौड ही चांगल्या प्रमाणे आणि चांगल्या प्रकारे आता चालताना दिसते. शिवसेनेची वाढ सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेली आहे. चांगल्या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आलेल्या आहेत. पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात ग्रामपंचायतींना सरपंच बसवायला आपण यशस्वी झालो. लोकसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आपल्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे. आपण जशी नेत्यांकडून अपेक्षा करतो त्याच पद्धतीने नेत्यांची अपेक्षा असते की आपल्याकडून आपल्या सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकारी आहेत सगळ्यांकडून शिवसेना ही घराघरात पोचली पाहिजे. शिवसेना प्रत्येकाच्या मनात पोचली पाहिजे आणि बाळासाहेबांच्या स्वप्नातील शिवसैनिक प्रत्येक गावागावात जिवंत असला पाहिजे. अशा पद्धतीचं काम आज आपल्या देवगड तालुक्यात होणं अपेक्षित आहे. काही अंशी आपण यशस्वी झालोय, पण जोपर्यंत आपल्या मतदारसंघाचा आमदार शिवसेनेचा होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही अशी शपथ घेऊ. यानंतर तुमचं काम केलं पाहिजे. देवगड तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सर्वांनी लक्ष घालून सांघिक पद्धतीनं काम करा. तसेच खाडी अलीकडे आणि खाडी पलीकडे असे दोन भाग होत असल्यानं खाडी पलीकडील एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना नेते सतीश सावंत यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. आज या ठिकाणी प्रत्येकाच्या गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अशा पद्धतीने आपल्याला कामकाज करण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. मला वाटतं ही काही वेळा आपण भगवा सप्ताह सुद्धा यापूर्वी जे काही केलेलं आहे त्यातलाच या पद्धतीने शिवसंपर्क अभियान आहे की आपल्याला कायमस्वरूपी अभियान आपल्याला राबवायचं आहे. आणि या विशेषतः देवगड तालुक्यामधून शिवसेना पक्ष आपल्याला मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून काम करावं लागेल. त्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आपले पदाधिकारी जाणार आहेत. छोट्या छोट्या त्या ठिकाणी बैठका होती आणि यामधनं आपले जास्तीत जास्त सभासद या देवगड तालुक्यातनं होतील. त्यामधनं ग्रुपमधनं जे काही शाखा प्रमुख असतील त्या शाखा प्रमुखांना सध्या काही वेळ देता येणार नाही. त्या ठिकाणी नव्याने शाखा प्रमुखांची नेमणूक करणं, काही ठिकाणी विभागीय अध्यक्ष असतील. आपल्याला सर्वांना समन्वय राखून सांघिकपणे या शिवसंपर्क अभियानामध्ये आपल्याला ही संघटना उभी करावी लागेल. आणि जवळजवळ आपण 110 सदस्यांपर्यंत आपण या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये पोहोचलेलं चांगल्या ग्रामपंचायती आपण घेतलेल्या आहेत. काही ठिकाणी आपण किरकोळ एका दुसरी सीट आपली त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी कमी पडले असते, पण मी निश्चित सांगतो की या देवगड तालुक्यामध्ये आम्ही आता सर्वांनी लक्ष घालण्याचं ठरवलं आहे. आणि निश्चित सांगतो की इथल्या पंचायत समितीवरती, इथल्या नगरपंचायतीवरती आणि जिल्हा परिषद असेल निश्चित आम्ही या ठिकाणी सर्वजण सांघिक काम करणार आहोत. आणि या तालुक्यामध्ये संघटना बळकट करून इथल्या लोकांना न्याय देण्याचं आम्ही काम करणार आहोत. भौगोलिक भागाचा विचार करता आज दोन भौगोलिक भाग खाडीच्या अलीकडे आणि पलीकडे असे दोन भाग पडत आहेत. खाडीच्या पलीकडे त्या असलेल्या एखाद्या कुठच्याही आरोग्य केंद्राला मग मदतगाव असेल पडेल असेल कुठेही त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा जो आहे हा दर्जा दिला तर मला वाटतं निश्चित त्या 4 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा आपल्याला त्या ठिकाणी भविष्यामध्ये पुरवता येतील. आणि त्या दृष्टिकोनातून आपण निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करावे अशा प्रकारची मी विनंती करतो आहे. भाजपनं राणे यांना मोठं केलं म्हणून शिवसेना संपत नाही. राणे यांनी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरावं, मग शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ असं प्रतिपादन संदेश पारकर यांनी केलंय. आज ज्या लोकांना भारतीय जनता पार्टीनं आपल्या विरोधामध्ये मोठं केलेलं आहे याचा फरक शिवसेनेवर कारण याच्यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये राणेंना पराभूत करण्याचं काम या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे भाजपला जे काय वाटतंय की आपण त्या ठिकाणी राणेंना मोठं केल्यामध्ये कोणतरी शिवसेना संपेल, शिवसेना त्या ठिकाणी संपणार नाही. शिवसेनेचं आपण घेतलेलं जे आव्हान आहे शिवसेना त्या ठिकाणी पेरून टाकेल आणि परत एकदा जर त्यांच्यामध्ये कुंकुमी असेल तर त्यांनी निवडणुकीमध्ये उतरावं. शिवसेना काय असते जिल्ह्यामध्ये शिवसेने दाखवून आणि म्हणून आपल्यावर कुठलाही त्या ठिकाणी परिणाम त्या ठिकाणी होणार नाही. सत्तेमुळे या पदामुळे जे जे काम खासदार विनायक चिंतीच्या विमानतळासाठी गेली अनेक वर्ष दीपक केसर त्यांच्या मतदारसंघामध्ये ते व्हावं म्हणून प्रयत्न करतात. अनेकदा तारिका देऊन झाल्या की विमानतळावर सुरू करणार, पण त्याला त्या ठिकाणी ज्या काही मान्यता हव्या होत्या किंवा जी त्या ठिकाणी दुरुस्ती हवं होती ती झालेली आहे. गेली अनेक वर्ष प्रार्थना केल्यानंतर आता त्याचं विमानतळ आहे. हे विमानतळ करून त्या होणार आहे हे खासदार साहेबांच्या प्रयत्नामुळे होणार आहे. पालकमंत्री उदय सामंतांच्या आघाडीचा आयुष्य प्रकल्प असेल जो त्या ठिकाणी जवळजवळ 100 कोटी रुपये खर्च करून
सामसंडे नळ योजनेच्या आतापर्यंत फक्त बाता मारण्यात आल्या, मात्र आताही नळ योजना मीच पूर्ण करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. आपण आपलं ध्येय उद्दिष्ट शिवसेनेचं लोकांपर्यंत पोहोचवलं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी कामाला लागलं पाहिजे. 12 दिवस आपल्या घेत गेले, मिलिंद जी 12 दिवस एवढं चांगलं काम करा. 12 दिवस जे आपल्या अंगावर येणार ते 12 वाजे पाहिजे एवढी संघटना जबाबदारी. बाकी तुम्ही काही बघत नका, कोणाबरोबर युती झाली, कोणाबरोबर आघाडी झाली, जे काही आपल्या कानावर येते ते सगळे निर्णय घेण्याचे अधिकार हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आहे. त्याच्यावर इतर कोणी निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये जे काही कानावर येत असेल, जे काही आपल्या समोर येत असेल, त्याच्यामध्ये काही शक्य नाही. काही लोक विचारतील तुम्ही स्वबळावर म्हणणार आहे म्हणून शिवसंपर्क अभियान करताय का? आपलं उत्तर असलं पाहिजे आपल्या पक्षामध्ये आघाडी करायची, युती करायची सगळे अधिकार माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आहे. त्याच्यामुळे युती झाली काय न झाली काय, आघाडी झाली काय न झाली काय, शिवसेना वाढवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारी भावनेचा आम्ही शिवसेना वाढवतो. आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब त्याच्यामध्ये अग्रेसर राहिले आणि ते देशामध्ये उत्कृष्ट काम करणारे एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत. पण शिवसेनेचं काही चांगलं झालं की काही लोकांना पटतो हे ठरलेलं आहे. मग ते कसे सर्वे केला, कोणी सर्वे केला? अरे देशाचा सर्वे आहे, केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे आणि तुमचं सरकार आम्हाला पाण्यात बघत असताना देशातली जनता सांगते की आता महाराष्ट्र फक्त मर्यादित उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व झाले राहिलेलं नाही, आता देशाचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतःचं संरक्षण या कोविडपासून करून हे शिवसंपर्क अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने राबवावं ही देखील विनंती करतो. यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत, ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर, माजी सभापती रवींद्र जोगल, तालुका प्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, जिल्हा परिषद सदस्य वर्षा पवार, महिला आघाडीच्या पूर्वा सावंत, पंचायत समिती सदस्य संजय देवरुखकर, सुनील जाधव आदी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. दहावीचा निकाल जाहीर, कोकण विभागाची बाजी, वेबसाईट क्रॅश झाल्यानं विद्यार्थी हैराण. कणकवली उड्डाण पुलाचा काही भाग खचला, वाहतुकीस धोकादायक. आणि मुसळधार पावसानं मालवण जलमय, पूरसदृश स्थिती. बातमीपत्रात वेळ झाली येथे थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग, हृदयशास्त्र विभाग, डॉक्टर रमेश माळकर, MBBS, DNB मेडिसिन, DNB कार्डिओलॉजी, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, 2D इको. आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी सूचना विभागात प्रत्येक शुक्रवारी उपचार केले जात असून सदर विभागातील रुग्णांसाठी प्रत्येक गुरुवारी सकाळी 10 वाजता नाव नोंदणी सुरू होईल. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग, कान नाक घसा विभाग, डॉक्टर ओंकार वेदक, MBBS, MS, ENT, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, नाकातील ॲलर्जी, नाकाचे पॉलिप्स, नाकातील हाड वाढल्यास शस्त्रक्रिया, गळ्यातील गाठीवर शस्त्रक्रिया, कान वाहणे, वोकल कोर्ट शस्त्रक्रिया, टॉन्सिल शस्त्रक्रिया, DCR शस्त्रक्रिया, कान नाक आणि घसा यांची दुर्बिणीद्वारे तपासणी, याशिवाय कान नाक घसा संदर्भीय सर्व आजार यांच्यावर तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया. संपर्क 93098860.